निर्माण यांचे प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त. लोणंदा शहरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नेते सर्पराज बागबान यांच्या नेतृत्वाखाली 18 डिसेंबर रोजी सायंकाळी शहरातून प्रचंड रॅली व सर्व प्रभागातून काढण्यात आली आणि सांगता सभा गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये विराट सभेचे रूपांतर झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री म्हणाले, बाळासाहेबाच्या जाण्यामुळे फार मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या स्वप्नातला लोणंद शहराचा विकासाचा महामेरू उभा करण्यासाठी त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे प्रतिपादन केले. व्यासपीठावर राज्यातील जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. पोलीस ठाण्याचे सपोनी श्री विशाल वायकर यांच्या सह पोलीस पाटा चोख बंदोबस्त होता. JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे लोणंद. 24 तास आणि 7 दिवस आपल्या नळाला पाणी असणार आहे. ही योजना आपले सर्वांचे लोकनेते ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांनी गावात आणली होती. म्हणजे याचा अर्थ आहे की त्याला 6 कोटी रुपये मंजूर करून आणले ग्रामपंचायत असताना 6 कोटीपैकी 5 कोटी रुपये खर्च झाले. त्या योजनेचं जॅकविल पूर्ण आहे. 8 किलोमीटर पाईपलाईन पूर्ण आहे. केवळ फिल्ट्रेशन प्लांट त्याची जागा बाजारावर झाली होती. आदरणीय बाबा मुख्यमंत्री असताना त्या योजनेच्या फिल्ट्रेशन प्लांटचं शुभारंभही झालं होतं. कोणची लाईन लावली होती. 2011 दुर्दैवानं आपल्या हातात ग्रामपंचायत परत राहिली नाही. त्याच्यानंतर नगरपंचायत निवडणुका लागल्या. तिथेही केंद्रात भाजपची सरकार असल्यामुळं महाराष्ट्रात काँग्रेसला अपयश आलं आणि आपली नगरपंचायत आपल्या हातून पहिली नगरपंचायत आपल्या हातून गेली. आपण नगरपंचायत करूया. बाळासाहेबांनी आग्रह धरला. मी दिल्लीत होतो. मी खूप शिकापीनं प्रयत्न केला की लोणंद एक औद्योगिक नगरी आहे. व्यापारी मोठे केंद्र आहे. दुष्काळी तालुक्याचा केंद्रबिंदू आहे. त्याची नगरपंचायत झाली पाहिजे. विरोध झाला. प्रचंड विरोध झाला. कशाकरता विरोध झाला. फक्त श्रेय कुणाला मिळेल. एवढ्या मुद्द्यावरून ना हरकत दाखला दिला गेला नाही. मी दिल्लीहून केंद्रीय मंत्री म्हणून परत प्रयत्न करतो. तरी पण इथं सत्तेत असताना माणसांनी विरोध करताना पाहासा घलपाटे खालून टाकले. मग मला लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी श्रेय वादाची लढाई होते आहे. म्हणून जी आवश्यक कामे ती देखील होत नाही याची खोडगाठ मी मनाशी बांधली. कधी नगरपंचायत झाली. शेवटी आम्ही पाण्याची 24-7 योजना देखील मंजूर करून आणली. 6 कोटीची भूमिपूजन पण केलं. दुर्दैवाने सत्तांतर झालं. आपल्या हातातली सत्ता गेली आणि त्या जागी जी माणसं निवडून आली त्यांना हे केलं नाही काम. ते काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. अजूनही दररोज पाणी मिळत नाही. 24-7 सोडून त्या लोणंदच्या लढ्यातून मला लक्षात आलं की आपण जर एखाद्या गावाचा विकास करण्याकरता एखाद्या गावाला एक श्रेणी वर्धन करायचा प्रयत्न केला तर गावातले कोट्या बुद्धीचे राजकीय नेतृत्व असतं ते कुठेतरी विरोध करतं. ते कुठेतरी पायात पाय घालायचा प्रयत्न करतात. म्हणून मी कॅबिनेटमध्ये एका फटक्यात निर्णय घेतला की जी तालुक्याची गावं आहेत आणि ज्या ग्रामपंचायत त्या सर्व ग्रामपंचायतीला श्रेणीवर्धन करून 143 ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला. लोणंद त्याच्या आधीच आली होती. पण लोणंदचा जी अडचण त्यामध्ये निर्माण झाली होती त्यातून हे करायची प्रेरणा मला मिळाली. आज अनेक ठिकाणी तालुका मुख्यालय असलेली गावं नगरपंचायत म्हणून शहरी वातावरणामध्ये शहरी प्रशासनाखाली काम करतात. मी लोणंदचा तुमचा या निवडणुकीचा जाहीरनामा पाहिला. जाहीरनाम्यामध्ये काय
प्रत्येक नागरिकाला विशेषतः शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या काय अपेक्षा असतात? 24 तास स्वच्छ फिल्टर केलेलं पाणी पाहिजे, जेवढं पाणी वापरेल तेवढंच त्याच्याकडून बिल घेतलं पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था झाली पाहिजे,